हरिओम श्री राम अंबज्ञ। माझे नाव गीता विराज दत्तात्रेय सिंह पारखे, सडोली उपासना केंद्र। मी 2000 बापू परिवारात 2011 पासून आली। बापूंची माहिती माझी बहीण वैशाली वीरा पाटील यांनी सांगितली। बापूंचे अनेक अनुभव आलेले आहेत, त्यापैकी एक अनुभव आम्ही पटण होतं 2019 अनुभव। आम्ही एका बापू भक्तांच्याकडे पटण्यासाठी गेलेलो होतो। डिसेंबर महिना होता, मंगळवार होता। 2 तास पटण झालं। पटणी झाल्यानंतर जय ते आपल्या घरी म्हणला गेल्यानंतर मी जनावरांच्या गोठ्यामध्ये धार काढण्यासाठी गेले। पहिल्यांदा गाईची धार काढण्यासाठी गाईला घ्या लागल्या। गाईला आत घेतली, गाईनं बरोबर कटरामध्ये त्या कटरेवर उडी मारली। पाठीवर माझ्या उडी मारून पूर्ण गळा, दोन्ही पुढच्या पायाने गळा पूर्ण आवळला। मी आरडाओरडा करायला लागली, शेजारी गोळा झाली। ती गाईला बाजूला काढली, तिने मला अगोदर पाणी दिलं। बघितलं गळ्याला काय झाले, पूर्ण गळा आवळायला होता। काय झाले तर गळ्याला काही झाल्यानंतर फक्त लाल झालेला होता। एक जण म्हणाली काय झालेलं नाही, एवढं गायीनं एवढे 200 ते 250 किलोची गाय पाठीवर पडल्यानंतर काही सुद्धा मला झालेलं नाही। ही माझ्या बापूंचीच कृपा। एवढं विचार करण्याजोगी गोष्ट आहे की गाय अंगावर पडल्यानंतर ना काहीतरी दुखापत झाली, काही नाही। मी डॉक्टरांच्याकडे सुद्धा गेले नाही, फक्त गळ्याला खोबरेल तेलानं, खोबरेल तेल फक्त लावलं। बापू हरिओम श्रीराम अंबज्ञ।